गणपती बाप्पा मोरिया। नमस्कार मित्रांनो, जगभरातून आणि भारतातून दरवर्षी लाखो तरुण डॉलरमध्ये पैसा कमावण्यासाठी अँड फॉर अ बेटर क्वालिटी ऑफ लाईफ अशी आणि अजून अनेक स्वप्न उराशी बाळगून ऑस्ट्रेलियात जात असतात। महाराष्ट्रातूनही अनेक तरुण दरवर्षी ऑस्ट्रेलियात जात असतात। अशीच काही स्वप्न उराशी बाळगून आपला एक मराठी तरुण ऑस्ट्रेलियात येण्यासाठी खूप प्रयत्न करत होता। मित्रांच्या आणि घरच्यांच्या मदतीतून आणि त्याच्या प्रयत्नातून 1.5 वर्षानंतर त्याला ऑस्ट्रेलियाचा परमनंट रेसिडेंट व्हिजा ग्रांट झाला आणि त्याचा आनंद गगनात माविनासा झाला। आता ऑस्ट्रेलियात जायची तयारी सुरू झाली। मित्रांच्या भेटी झाल्या, नातेवाईकांच्या भेटी झाल्या, बॅगची खरेदी झाली, ज्या वस्तू आपल्याला ऑस्ट्रेलियात न्यायच्या आहेत त्यांची पण खरेदी झाली आणि शेवटी तो दिवस आलाच। 18 मार्च 2006 कॉन्टस एअरवेजच्या मुंबई टू सिडनी या फ्लाईटमध्ये आपला हा तरुण मित्र जाऊन बसला। थोड्या वेळाने विमानाने आकाशात झेप घेतली आणि विमानाच्या वेगाप्रमाणेच तरुणाच्या मनातील विचारांनीसुद्धा गती घेतली। लहानपणापासूनचा प्रत्येक क्षण डोळ्यापुढे येऊन गेला। आईवडील, भाऊ, बहीण, नातेवाईक, मित्र अगदी सगळे आठवत होते। आतापर्यंत भेटलेली चांगली माणसे, शिक्षक डोळ्यासमोर येत होते। 11 तासानंतर ही फ्लाईट सिडनी विमानतळावर लँड झाली आणि आपला मित्र प्रथमच सिडनीच्या विमानतळावर किंवा परदेशात आलेला होता। नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत सावंत। ऑस्ट्रेलियातील आम्ही मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। तर मित्रांनो, कोणाला शोधताय? तर तरुण मीच आहे। ॲक्च्युली केस थोडे पांढरे झालेले आहेत। तसेही ऑस्ट्रेलियात येणाऱ्या प्रत्येक मराठी तरुणाची गोष्ट ही थोड्याफार प्रमाणात अशीच असते। तर मित्रांनो, हा एकूणच जीवनप्रवास खूप छान होता। म्हणजे अगदी गावापासून माझी आई, माझा भाऊ, त्यानंतर आमचं गावातील घर, गावातील सगळे मित्र आणि नंतर आंबोली ते सावंतवाडी, सावंतवाडीवरून मी पुण्याला आलो। पुण्यातील टाटा मोटर्स तिथे भेटलेले सगळे मित्र, टाटा मोटर्समधील जे खूप चांगले दिवस होते ते मला नेहमी आठवतात। त्याच्यानंतर मग मी सिडनीला मूव्ह झालो, सिडनीवरून कालगुरलीला आणि कालगुरलीवरून नंतर मग मी पर्थला मूव्ह झालो। तर हा पूर्ण प्रवास मला खरंच खूप चांगला आहे आणि या प्रवासात मला खूप चांगली लोकं भेटली। म्हणजे खूप चांगले मित्र भेटले आणि चांगली लोकं भेटली आणि त्यांची मला खूप मदत झाली। तर त्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आहे त्यांना। आणि खूप चांगली लोकं भेटली, तर त्याच्यातीलच एक म्हणजे माझी बायको संजीवनी। नमस्कार मंडळी, मी संजीवनी सावंत। ऑस्ट्रेलियातील आम्ही मराठी या नवीन यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आमचं लग्न 29 नोव्हेंबर 2009 सावंतवाडी तालुक्यातील आंबोली या गावी झालं। आमच्या दोघांचंही गाव एकच आहे, आंबोली, पण मी पुण्यात बॉर्न झाले आणि माझं एज्युकेशन वगैरे तिथेच झालं सगळं। माझा जन्म आंबोलीत झालेला आहे आणि 1 ते 10 मी आंबोलीला शाळेत होतो। त्याच्यानंतर मग कॉलेजला मी सावंतवाडीला गेलो आणि त्याच्यानंतर 1998 मी टाटा मोटर्समध्ये FTA म्हणून जॉईन झालो। तर मी 2010 मी ऑस्ट्रेलियात आले आणि इकडे आल्यावर खरंच खूप छान वाटलं। आपले लोकही इकडे भरपूर आहेत, त्याच्यामुळे ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता। मी खूप खुश होते मी ऑस्ट्रेलियात येणार म्हणून। आणि तर आमचं जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर मग मी इथं स्पाऊस व्हिजा केला होता आणि त्याच्यानंतर मग ही जेव्हा आली तेव्हा मी कालगुरलीला होतो आणि नंतर आम्ही कालगुरलीला आमच्या संसाराची सुरुवात केली आणि नंतर 2011 आम्ही 1 वर्षानंतर म्हणजे 1 वर्ष कालगुरलीला राहिलो
आणि 2011 मध्ये मग आम्ही पर्थ मध्ये मूव्ह झालो. त्याच्यानंतर 2012 मध्ये आमच्या घरात एका छोट्याशा पाहुण्याचं आगमन झालं आणि तो छोटा पाहुणा आता बघता बघता खूप मोठा झालाय आणि तो आहे आमचा मोठा मुलगा शार्वे. नमस्कार मंडळी, माझं नाव शार्वे आहे आणि आय होप यू लाईक आवर चॅनल. त्याच्यानंतर म्हणजे शार्वेच्या जन्मानंतर चार वर्षानंतर आमच्या घरात दुसरा, आणि जसं रामाच्या मागे लक्ष्मण आणि बलरामाच्या मागे श्रीकृष्ण तसा हा आमचा पार्थ. से हॅलो पार्थ. हॅलो हॅलो गाइस, आई होप यू एन्जॉय योर चॅनल अँड आई होप यू ऑल्सो एन्जॉय योर व्हिडिओ. ओके, गुड बॉय. तर जेव्हा आम्ही इंडियात जायचो तेव्हा मग नातेवाईक किंवा मित्र सगळे आम्हाला विचारायचे की ऑस्ट्रेलियात कसं आहे, लाईफस्टाईल कसं आहे, किंवा जे मित्र ज्यांना इंटरेस्ट होता की ऑस्ट्रेलियात यायचं आहे किंवा तर ते जॉब कंडिशन्स विचारायचे, जॉब अपॉर्च्युनिटीज कशा आहेत किंवा एकंदर ऑस्ट्रेलियाचं कल्चर वगैरे कसं आहे. तर या चॅनलच्या निमित्ताने आम्ही त्यांचे जे म्हणजे जे प्रश्न होते तर त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि नक्की ऑस्ट्रेलियात कसं असतं, इमिग्रेशन प्रोसेस कशी आहे, तुम्ही ऑस्ट्रेलियात कसं येऊ शकता, जॉब करू शकता, किंवा एकंदर इथलं राहणीमान आणि हे कसं आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊ. आणि या चॅनलवर तुम्हाला ऑस्ट्रेलियातील लाईफस्टाईल, त्याच्यानंतर आमचं डेली रुटीन, रेसिपीज, कुकिंग, डान्सिंग, सिंगिंग अशा प्रकारचे व्हिडिओज बघायला मिळतील. तसंच आपण क्रिकेट, फिशिंग आणि आउटिंग, ट्रॅव्हलिंग चे पण व्हिडिओ बघणार आहोत. आय होप तुम्हाला आमचा आजचा इंट्रोडक्शनचा फर्स्ट व्लॉग आवडला असेल आणि आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका ऑस्ट्रेलियातील आम्ही मराठी.